पंतप्रधान नरेंद्र मोदी आज झारखंडच्या दौऱ्यावर असून झारखंडमध्ये देवघर इथं नव्यानं बांधलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते होणार आहे यावेळी देवघर जिल्ह्यात दहा हजार दोनशे सत्तर कोटी रुपयांच्या तेरा प्रकल्पांचं उद्घाटन देखील पंतप्रधानांच्या हस्ते होणार असून सहा हजार पाचशे पासष्ट कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी त्यांच्या हस्ते होणार आहे पंतप्रधान देवघर इथल्या एम्स मधला विभाग आणि शस्त्रक्रिया विभागांच्या सेवा राष्ट्राला समर्पित करतील त्यामुळे इथल्या सेवांना आणखी चालना मिळेल बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या बाबा वैद्यनाथ मंदिरात पंतप्रधान दर्शन घेणार आहेत या दौऱ्यात पंतप्रधान आज पाटणा इथं बिहार विधानसभेच्या शताब्दी सोहळ्याच्या सांगता समारंभाला संबोधित करणार आहेत यावेळी पंतप्रधान शताब्दी स्मृती संभाचं उद्घाटन करतील बिहार विधानसभेच्या कामकाजाला शंभर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने हा स्तंभ उभारण्यात आला आहे यावेळी विधानसभा वस्तूसंग्रहालयाची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे